हेलो गाइस, वेलकम बैक टू द चैनल। स्वागत है सगळ्यांचं। ड्यू टू काही कारणांमुळे ब्लॉग लेट झाला आपला, त्याच्याबद्दल क्षमस्व सगळ्यांचं। आणि आज सर्वांना ते सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आता मी पण दिवाळीसाठी माझ्या गावी जातो आहे, तर त्याची पॅकिंग चालू आहे। तर आज आता जवळपास आता वाजले आहेत जवळपास 6:30-8 वाजता आमची गाडी आहे ट्रॅव्हल। तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर बरेचसे पॅकिंग वगैरे बाकी चालू आहे आमची, तर तुम्हाला मी तसं अपडेट देईलच ट्रॅव्हलमध्ये बसल्यानंतर की कोणती गाडी वगैरे कसं काय आहे। आणि त्याच्यामुळं एन्जॉय गाईज, वेलकम बॅक। चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू गाईज। आपण ट्रॅव्हल स्पॉटला आलेलो आहेत, आपल्या रेग्युलर स्पॉटला। पाऊस जोरात असल्यामुळे आपल्याला गाडी ट्रॅफिकमध्ये असल्यामुळे खूप वेळ लागतो यायला। तर बघू आता कॉल आल्यावर समजेल काय कुठपर्यंत आली गाडी। शिवशाहीच्या पण गाड्या जात आहेत भरपूर, दिवाळी असल्यामुळे भरपूर अशी गर्दी आहे यावेळेस। आणि ट्रॅव्हलचे तिकिटांचे पण भरपूर जास्त असे प्राईस असल्यामुळे बहुतेकशे लोक हे MSRTCचे बसच प्रेफर करतायत। तुम्ही बघू शकता की माझ्या बाजूलाच की भरपूर असे लोक दिवाळीसाठी घरी जाताना दिसत आहे आपल्याला, आणि ट्रॅव्हलिंगसाठी तो लोकांनी ट्रॅव्हल पण बुक केलेलं आहे। तर बघू गाईज, आता आपली गाडी तर अजून नाही आलेली आहे, पण थोड्या वेळात गाडी आल्यावर तुम्हाला तसं सांगेलच अपडेट। समोर आय थिंक क्रॅश झालेला आहे वाटतं, दोन गाड्यांचा ॲक्सिडेंट आणि कोणीतरी लागलेलं आहे वाटतं। शक्यतोवर दिसत का नाही आहे, बट तुम्हाला इथून चेंज केल्यावर दिसत येतं की इथं लोक काहीतरी चालू आहे। गाईज, ट्रॅव्हल तर भरपूर अशा जातात आहेत, लेकिन आपली गाडी अजून आलेली नाही, तर भरपूर असा वेट करावा लागतो आहे आपल्याला। भरपूर अशी गर्दी आहे, तुम्ही बघू शकता इकडच्या साईडला पण संगीतम आलेली आहे, तुम्हाला दिसतच असेल। आणि इकडे बाजूला काहीतरी क्रॅच झालेला दिसतोय ॲक्सिडेंट। गाडी केव्हा येईल? ट्रॅफिक बी किती होऊन गेलेली ना, पाऊसमुळे झालं ते सगळं। ते ट्रॅव्हलवाले फोन बी कुठे बंद करता? हां, आपली गाडी आलेली चिरायुष। तर आपण लँड करू MH 8055। फायनली गाडीमध्ये बसलेलं आहे, पण एक गोष्ट आज खूप हाल झाली आमची की पावसामुळं आमचं जे एक सीट आहे ते एक साईडचं ते पूर्ण ओलवून गेलेलं असल्यामुळे आम्हाला आता थोडा वेळ असा एका सीटवर ॲडजस्ट करावं लागणार आहे। तर त्या ऑफिसला सांगितलं की म्हटलं की आम्हाला कुठलं तरी ॲडजस्टमेंट करून द्या नवीन गाडीमध्ये, बट ते म्हणे बघू म्हणे पुढं, तोपर्यंत आता याच गाडीने थोडं जेवढं होईल तेवढं ट्रॅव्हल करावं लागेल। बाकी ठीक आहे गाईज, बघू एक्स ऑफ। गाईज, फायनली आपली ट्रॅव्हल आता निघालेली आहे पुण्यावरनं, जी की आता आपल्या गावाकडं जाण्यासाठी निघालेली आहे। तर तुम्ही बघू शकता की आता गेरा चाइल्ड सेंट्रिक होम्स अमिताभ बच्चन आपल्याला दिसत आहे बॅनरवरती। गाईज बघू शकता तुम्ही पॉल्युशन, आमची गाडीचं पॉल्युशन खूप दूरच दूर आहे, अशा गाड्यांना जमा करून द्यावं असं वाटतं RTO डिपार्टमेंटकडे। दिवाळी असल्यामुळे भरपूरसे असे लोक रात्रीचा ट्रॅव्हल करतात, त्यामुळे खूपच अशी ट्रॅफिक आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण जनरली खराडीच्या स्पॉटला आहे, खराडीला पोचलो आहे आपण।
तुम्ही बघू शकता की माझ्यासमोरच ADP आहे शोरूम। चलो गाईज, अभी पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण। पावसाने पण शांतता घेतलेली आहे आता, तुम्ही बघू शकता काळे कुट्ट असे ढग दिसत आहे, बट तरी 3 तासापासून पाऊस जोरात सुरू असल्यामुळे पावसाने खूप आज रंजीस केलं आम्हाला सगळ्यांना। बट सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आमच्या गाडीचा धूर बघून मला आज खूप आनंद होतो आहे की पॉल्युशनला खूप म्हणजे प्रोत्साहन करते आमची ड्रायव्हर। तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे पॉल्युशन, ॲटलिस्ट PUC मेंटेन तरी लोकांनी ठेवलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची। आणि आजकाल ही गरज पण आहे, 2-व्हीलरवाले पण लाईट मध्ये मध्ये घुसता बघू शकता की सगळ्यांना गाई झालेली आहे। बट लेट्स होप गाईज, चला तर मी पण थोडा वेळ बसतो, थोड्या वेळाने गाडी हॉटेलला पण थांबणार आहे, तिथं काहीतरी जेवण वगैरे करू, मग शांतपणे झोपून जाऊ आपण। चलो गाईज, चॅनलवर कोणी जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तरी वन्स अगेन तुम्हा सगळ्यांना विशिंग यू विश यू हॅपी दिवाळी, तुमची तुमच्या फॅमिलीला तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी। चलो गाईज, बाय।